नमस्कार नमस्कार काय नाव दादा आपलं माझं नाव दिलीप वसंतराव काळमेघ दिलीप वसंतराव काळमेघ गाव गाव जामगाव बुद्रुक जामगाव बुद्रुक 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 आणि तालुका तालुका नरखेड नरखेड जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर बरं आणि आपल्या बरोबर आज आपल्या गावातील आणि इतरही गावातील काही पांढुर्णा तालुक्यातील अनेक ठिकाणावरून शेतकरी आलेले आहेत तिथे भेटायला मला आज दादासाहेब तुम्हाला उदासी तंत्रज्ञानाची माहिती पडली होती आणि तुमच्यापैकी काही लोक माझ्या भुली वाशिम जिल्ह्यातील सभेला आले होते आणि तिथून सर्व माहिती घेऊन आले होते आणि तुमच्या गावात अनेक शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला की उदासी तंत्र कसं आहे काय हे अवलंबून पण आणि आज तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात पावसाची परिस्थिती जरा बिकटच होती म्हणजे पाऊस जास्त झाला आणि पावसामुळे पिकं धोक्यात आले अशा परिस्थितीत तुम्ही उदासी तंत्राची कास धरली तर तुमचं मनोगत उदासी तंत्राच्या बाबतीत आज कापूस कसा आहे किती पातेबुंड आहे वाढ कशी आहे हिरवेपणा कसा आहे आणि तुम्हाला काय फायदा झाला या तंत्राचा जरा माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सांगा तर दादासाहेब त्याच्या आधी मी माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सांगतो दादासाहेब आपली ओळख म्हणजे आपण आपल्याला काही पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत कृषी भूषण महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि माझे शेतकरी असे जुडलेले आहेत इतके म्हणजे मला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते परमेश्वर देतोय बरं दुसरी गोष्ट तुम्ही रिसर्च सुद्धा केलेलं आहे म्हणजे सीड प्रोडक्शन रिसर्च केलेले आहे म्हणजे तुमचा अभ्यास दांडगा आहे आणि इतक्या दांडग्या अभ्यासातून तुम्ही जे उदासी तंत्राची आज अभ्यास करत असाल तर त्याच्यात तुमचं मनोगत व्यक्त करा मला सर मी गेली 40 वर्षापासून शेती करतो अच्छा 40 वर्षामध्ये शेतीवरती अनेक प्रयोग केले मी बरं मी सांगितलं की वेगवेगळ्या पिकांचे मी बीजोत्पादनही घेतले बरोबर आहे एकही वर्षात माझा स्वतःचा प्लॉट तर नाही पण मी एक हजार एकराचे सीड प्लॉट मॅनेज करत होतो अरेंज करत होतो अच्छा लोकांचे ऑर्गनाईज करत पण माझा एकही प्लॉट खराब झाला कधीही कधी फेल झाला नाही माझा सीड प्रोग्राम कधी फेल झाला नाही बरोबर त्यातून शिकत गेलो बरंच बरोबर मी नैसर्गिक शेती पण केली अच्छा बीज जीवामृत पण भरपूर वापरलं बरोबर आहे पण मागच्या आता काही महिन्यापूर्वी म्हणजे या वर्षाची जेव्हा हंगामाची सुरुवात झाली तेव्हा आमचे मित्र घनश्यामजी ठाकरे बरोबर यांच्याकडून आपल्या उदासी तंत्राची मला माहिती मिळाली बरोबर पण त्यापूर्वी माझी पेरणी होऊन गेलेली होती बरोबर लागवड झालेली होती माझी 14-15-16 जूनची लागवड आहे बरं 5 फूट बाय 2 फूट ते 1.5 फूट अंतर आहे माझं बरोबर आहे त्याच्यामुळे मी माझा पहिला आपल्या तंत्राप्रमाणे मी सीड ट्रीटमेंट नाही केली बरोबर आहे बीज प्रक्रिया माझी केली नाही कारण माझी पेरणी झालेली बरोबर पण नंतर मग घनश्यामांनी मला ज्याच्यावर सांगितलं की असं असं तंत्र आहे अच्छा मी त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि मग हे घटक कुठे मिळतात म्हणून मग घनश्यामबाबांनी मोवाडला दुकान आहे तिथे मिळते आम्ही सोबत दोघं गेलो अच्छा आणि त्याच्यानंतर मग आपण सांगितलेलं जे तंत्राप्रमाणे पहिली ड्रेंचिंग ह्युमिक जेल 19-19 ब्लू कॉपर याची घेतली बरं दुसरी ड्रेंचिंग त्याच्यानंतर ऊर्जा आणि त्रिकाची घेतली ह्या दोन ड्रेंचिंग केल्यानंतर पहिल्या ड्रेंचिंग नंतरच त्याच्यामध्ये फरक दिसायला लागला फरक दिसू लागला पहिल्या ड्रेंचिंग दुसऱ्या ड्रेंचिंग मध्ये आणखी फरक दिसायला लागला बरोबर आहे तेव्हाच आपल्या उदासी तंत्रावरती माझा विश्वास बसला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मग आपण दिलेलं जे नियोजन आहे जे फवारणीचं बरोबर आहे ते पूर्ण मी अवलंबलो बरोबर फक्त त्याच्यामध्ये 2-4 दिवस फवारणीचं मागे पुढे कारण तुमच्याकडे पाऊस फार मोठ्या प्रमाणात पाऊस होता आणि फवारण्याकरता वेळ मिळाला नाही माझ्या 5 फवारण्या पूर्ण झालेल्या बरं 5 फवारण्या पूर्ण झालेल्या आणि आज जवळपास आपण बघतात की झाडावरती चांगल्या भरपूर प्रमाणामध्ये जे कापसाची वाढ आहे ती अतिशय सुंदर आहे कापसाला ज्या 4 फळफांद्या फुटतात या फळफांद्या ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या वाढलेल्या आहेत त्याला भरपूर माल लागलेला आहे वरती सुद्धा भरपूर माल आहे डेव्हलपमेंट अजून चालू आहे आणि आज जी परिस्थिती म्हणजे तुमच्या विभागात आहे नरखेड तालुक्यात मोवाड भागात तर आज या परिस्थितीचा कुठे कापूस आहे का मी तसा बघितलं नाही प्लॉट परंतु आपली परिस्थिती इतक्या बिकट याच्यात आपण सुंदर आहे प्लॉट हेल्दी आहे आणि टेबल हाईट प्लॉट ज्याला म्हणतो बरोबर आहे टेबल हाईट सारखा बिल्कुल एक सारखा प्लॉट 5 फुटामधलं अंतर आता पूर्ण मिळालं पूर्ण मिळालेलं आहे हे पूर्ण अंतर मिळालेलं आहे आणि
आज असं वाटतं की आपल्याला थोडंसं अंतर वाढवलं असतं तर चांगलं झालं असतं. निश्चितपणे निश्चितपणे म्हणजे जे मी 6x3 अंतर सांगतो ते योग्य अंतर राहील असं वाटतंय. दादासाहेब हे करत असताना या समोर आता हे कार्य करत असताना तुम्ही प्रत्येक वर्षी जो खर्च करता आणि या वर्षी जो खर्च केला याच्यात किती तफावत आहे, किती अंतर आहे, माझं किती कमी झालं, किती जास्त झालं, असं काय तुमचं मत आहे? आतापर्यंत जे खताचे मात्रा आपण याच्यापूर्वी ज्या देत होतो आणि ज्या फवारण्यामध्ये जे घटक वापरत होतो त्याचा खर्च आपल्या तंत्रापेक्षा निश्चितपणे जास्त होता. निश्चितपणे जास्त होता, जास्त होता तो खर्च जास्त होता तुमचा. मी अमृत पॅटर्न ही मागच्या वर्षी प्लॉट घेतला होता. अच्छा. अमृत पॅटर्न मध्ये 6 खताचे डोस दिलेले आहेत. अच्छा. पूर्ण तंत्रामध्ये 6 आपण फक्त 3 डोस मध्येच काम करतो. अच्छा. पण त्या 6 खताच्या डोस मध्ये जी ताकद नाही आहे ती आपल्या 3 खतांच्या डोस मध्ये दिसते, दिसून आली, दिसून आली. आपल्याला इतर तंत्राची चर्चा नाही करायची, परंतु जसं तुम्हाला मी कमीत कमी खतात कमीत कमी फवारण्यामध्ये कमीत कमी खत कमीत कमी फवारणी आणि खर्च कमी करतो. बरं, आता दादासाहेब तुम्हाला एक दिसून आलं असेल मला माझ्या मते की आपल्या शेतामध्ये कोणताही रोग आलेला नाही. म्हणजे आपण रोग यायच्या आधी एक चांगलं कार्य केलं की त्याला रोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे त्याच्यात प्रतिकार शक्ती वाढवायचं कार्य केलं आणि असे घटक घेतले तर त्या घटकांचा खूप चांगला उपयोग झाला हे दिसून आलं तुम्हाला. कुठे कापूस लाल पडणं, काळा पडणं, पिवळा पडणं, हेल्दी क्रॉप आहे. बरं, आज कापसाची जी म्हणजे मुलायमपणा आणि आज त्याला म्हणू आपण हिरवेपणा वगैरे एकदम छान आहे, एकदम चांगला आहे. आणि अजूनही लसलसीतपणा आहे. बरं दादा, दुसरी गोष्ट यावर्षी तुम्हाला एक पाहायला भेटलं का की आपल्या अंतरात या पात्यांच्या अंतरात तुम्हाला जी जवळीक दिसली तर ती कशी वाटली? 10-11 पर्यंत आहे ना, म्हणजे या वरच्या फांद्यांना आपण 11 पर्यंत आहोत आणि खालची जी फळफांदी ती आपण फोडतो त्या फळफांदीला सुद्धा भरपूर पाते वगैरे. तर दादा या आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला सर्व लोकांनी पाहिलं उदासी तंत्रावर तुम्हाला किती टक्के विश्वास झाला? 101% वरती तुमचा विश्वास मी कमवला. आज पहिली भेट आहे आपली, तोंडातोंडी भेट नव्हती, तुम्ही फक्त युट्यूब पाहत होते, परंतु आज मी प्रत्यक्ष भेटायला आलो आणि पहिल्या भेटीतच मला नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातल्या शेतकरी बांधवांनी माझ्यावर जो 101% विश्वास दाखवलेला आहे, पुढच्या वेळेस मी तुमच्याकडे हाच विश्वास 1001% करून घेईन हा मला विश्वास आहे. उदासी तंत्र की जय. उदासी तंत्र की जय.